रोज काही ना काही महाग होत चाललंय, कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का? आहे ना, 12 महिन्याच्या शॉपिंग वर 1 महिन्याचा किराणा मोफत। खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा। गेल्या 70 वर्षामध्ये जे घडलं नाही ते मागच्या 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये घडलं। सटाणामध्ये जसा आदिवासींचा मोर्चा निघाला तसा देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये मणिपूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आदिवासींचे मोर्चे निघाले। पूर्वी एकच मोर्चा दिल्लीत निघत असे आदिवासींचा, पण आता दिल्लीच्या ऐवजी गल्लीमध्ये मोर्चे निघाले आणि या गल्लीतल्या मोर्चाने इथलं पूर्ण शासन हादरलं हे आपण असायला लक्षात घ्या। दिल्लीतला मोर्चा हा दिल्लीतच विसर्जित व्हायचा, त्याची दखलही घेतल्या जात। 2 लाईनी वर्तमानपत्रामध्ये येत होत्या, कुठेतरी एखादी बातमी टीव्ही वरती येऊन जायची। आणि त्या मोर्चातली ताकद पूर्णपणे जिरवून टाकायत। पण मणिपूरच्या घटनेनंतर जे गल्ली गल्ली मध्ये मोर्चे निघाले, तालुक्या तालुक्यामध्ये मोर्चे निघाले, जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे निघाले, या मोर्चाने आदिवासींमध्ये आलेली जागृती, स्वतःच्या हक्काबद्दल स्वतःच्या अधिकाराबद्दल आणि स्वतःच अस्तित्व हे त्यांनी जे रस्त्यावरती दाखवून दिले, शासनाने दडपशाही केली, त्या शासनाच्या दडपशाहीला ते घाबरले नाहीत। उलट आम्ही पुन्हा लढायला तयार आहोत हा जो संदेश दिला हा महत्वाचा संदेश आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। आता सगळ्यांची असणारी जबाबदारी आहे, आता आपल्या सगळ्यांची असणारी जबाबदारी आहे, आणि ही जबाबदारी कुठली, की आम्ही सगळे एक आहोत। आता कोकणा वेगळा लढणार नाही, भिल्ल वेगळा लढणार नाही, महादेव कोळी वेगळा लढणार नाही, इथला असणारा वंचित वेगळा लढणार नाही, इथला एससी वेगळा लढणार नाही, तर आम्ही सगळेजण एकत्र लढवून या देशातली सत्ता आता आम्ही आमच्या हातामध्ये घेणार। आज आपण बघत असाल
भिडवायचा जो भाग आहे, लढवायचा जो भाग आहे, तो आता सुरुवात झाला. तो आता सुरुवात झालाय आदिवासीला धनगराशी लढवणं आणि ओबीसीला मराठ्यांच्या विरोधात लढवणं, हा लढा सुरुवात झाला. दोन देशाच्या सैन्य एकमेकांशी लढण्यासाठी जसं तयार असतात, तशा रीतीचा सरा या समाजांमध्ये वातावरण तयार केलं जात आहे. आणि हे षडयंत्र कोण करते? केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बसलेलं सरकार करते, हे आपण सारा लक्षात घ्या. हे सरकार आहे कोणाचं? हे सरकार आरएसएस बीजेपीचं आहे, हे आपण लक्षात घ्या. जो एक खूनगाठ आपण बांधला मार्च महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्याच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका होतील, लोकसभेच्या निवडणुका होतील, उद्या कोण निवडून येतोय हा विचार करण्याच्या ऐवजी इथे आरएसएस बीजेपी आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार होणार नाही ही खूनगाठ आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे. आपण खूनगाठ काय बांधली पाहिजे? आरएसएस बीजेपी आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार येणार नाही अशी परिस्थिती. उद्या दुसरं कोणी येऊ द्या? मी असं म्हणतोय जे माझ्या अगोदरचे वक्ते बोलले, ते मध्य प्रदेश मधले आहेत. जयेश त्यांच्या नावाची संघटना आहे. त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. पण काँग्रेसवाल्यांनी त्यांचं ते स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं नाही. त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या बरोबर या, चार जागा दिल्या पण आठ घातली की तुम्हाला पंचावरती लढा. चांगली गोष्ट आहे, त्यांचं युती झाली, पाच जागा लढणं. हा जो मोठेपणा मी असं म्हणे काँग्रेसने दाखवलं, ते मोठेपणा म्हणा किंवा त्याच्यातला असणारा थांबवून असं म्हणा, हे इंडिया नावाचं असणारा जे कडबोळं उभं राहिले याच्यामध्ये आपल्याला दिसलं नाही. याच्यामध्ये असणारा त्या ठिकाणी दिसलं नाही. समाजवादी पक्ष ज्याचे असणारे अध्यक्ष अखिलेश यादव आहेत, ते वेगळं लढतात. ज्यांनी इंडियाची कल्पना मांडली असे असणारे नितीश कुमार, त्यांचा सदा पक्ष वेगळा ठेवला आहे, तोही मध्य प्रदेश मध्ये लढतो. हे आरएसएस बीजेपी असं आहे कि बापाला बाप ठेवणार नाही तर लेखाला लेख ठेवणार नाही अशी असताना परिस. 2004 नंतर याच काँग्रेसवाल्यांना आम्ही म्हणत होतो या आरएसएस बीजेपीला असणारा जिंदगी बक्षू नका,
तुम्ही यांना असणाऱ्या गोदराच्या ह्याच्यामध्ये जिंदगी बक्षली ते तुम्हाला दिवसल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आपण बघताय की काँग्रेसमधली आजची वर्किंग कमिटी ही जेलच्या कठाऱ्यामध्ये आहे. आहे की नाही? ही परिस्थिती आहे. आणि म्हणून आता ही लढाई जनतेची लढाई आहे हे आपण लक्षात. जनतेला शांतता पाहिजे की जनतेला दंगल पाहिजे हे असताना सांग. गोधरा असेल 3 महिने चालू, मणिपूर असेल 3 महिने जळाल, गोधरामध्ये मुसलमानांवरती प्रयोग झाला, मणिपूरमध्ये आदिवासी आणि ख्रिश्चनांवरती प्रयोग झाला, उद्याचा असणारा हा प्रयोग तुम्ही आम्ही राहणार त्यांच्यावरती होणार. तुमच्या आमच्यावरती होणार. गोधरामध्ये सुद्धा आपण असताना बघितलं की असणारा गरोदर महिलेला सुद्धा सोडण्यात आलं नाही. बिल्किस बानोची केस आपण त्या ठिकाणी पाहतो. आणि मणिपूरमध्ये आपल्याला दिसते त्या कुकी नावाचे असणारे जे आदिवासी होते त्या आदिवास्यांची मुंडकी कापली आणि आपल्या स्वतःच्या घरावरती लावलीत असं चित्र आपण त्या ठिकाणी. उद्याच भारताच सीन कसं होईल हे जर बघायचं असेल तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये चाललेल्या युद्धामध्ये इस्रायल असं म्हणतंय की आम्ही हमासच्या विरोधात लढतो आहोत, पण तिथला असणारा बॉम्बिंग जे होत आहे, मिसाईलचा जे मारा होतोय हा सगळा त्या पॅलेस्टाईन जनतेवरती होतोय. आणि आपण असणारा बघत असाल एका लहान मुलं जी आहेत कोणाचा पाय नाही, कोणाचा हात नाही, कोणाचं डोकं नाही असं घेऊन माणसं पळतात आहेत, हॉस्पिटलमध्ये जातात आहेत आणि त्यांना तेही बघवलं नाही तर इस्रायलने हॉस्पिटलच उडवून टाकलं अशी परिस्थिती. या युद्धामध्ये पहिला पाठिंबा कोणी दिला? इस्रायल मध्ये झालेल्या हमल्याचा आम्ही असतात निषेध करतो. सर्वसामान्य माणसावर होत आहे. शांतता प्रत्येक देशामध्ये राहिली पाहिजे. पण इस्रायलला पाठिंबा कोणी दिला? कोणी पाठिंबा दिला? नरेंद्र मोदींनी पाठिंबा दिला. बिंडोक आहे त्याचा नमुना तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचा, एवढं लक्षात घ्या. टाळ्या वाजवून काय आवाज करून चालणार नाहीये, नाही तर मर्याय अंगात आली कि तिचा उतारा भेटला की माझ्या डोक्यातून सगळं गेलं. तो उतारा काय आहे तो तुम्हाला माहित आहे. तो बिंडो काय याच कारण शास्त्राचा बागची नावाचा असणारा अधिकारी ज्या दिवशी नरेंद्र मोदीने इस्रायलला पाठिंबा दिला, तुमच्याकडे युट्यूब असेल त्याच दिवशी संध्याकाळी सरकारी अधिकाऱ्याने टीव्ही वरती येऊन सांगितलं की आम्ही पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहोत. आम्ही पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहोत असं त्यांचं वक्तव्य आलं. या 56 इंच जी छाती आहे
याच्यावरती कुठंतरी 22 इंचाची झाली आहे अशी कुठंतरी दिसते. एक साधा अधिकारी, एक साधा अधिकारी या देशाच्या पंतप्रधानाचं म्हणणं खोडतोय. या देशाच्या पंतप्रधानांचं म्हणणं खोटतोय आणि म्हणतोय की सरकार पॅलेस्टाईनच्या बाजूने आहे आणि नरेंद्र मोदी खोटं बोलतोय असं त्या ठिकाणी सांग. हे कधी घडताना बघितलंय का या देशामध्ये? तिथल्या अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे हे असणारा 10वी नापास आहे. हे 10वी नापास आहे, त्याच्यामुळे आपण जे दिलं त्याला वाचताच आलं नाही. त्याच जिवंत उदाहरण बायडन आणि त्याची चर्चा. किती जणांना इंग्रजी येते तर हात वरती करा. ते ओरडण्यापेक्षा, तुम्हाला इंग्रजी येते ओरडण्यापेक्षा बायडनचा आणि असणारा मोदीचा संवाद जरा मुंबई तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगा. तुम्ही टीव्हीवरती बघितलं असेल बायडन का ते सांगतोय आणि मोदी हा 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 हसत बसलाय, हे बघितलं का तुम्ही? सगळ्यात ज्यांनी ज्यांनी बघितलं त्यांनी हात वरती करा. लय कमी लोकांनी बघितलं. आता ज्यांच्या ज्यांच्याकडे अँड्रॉइड असेल त्यांनी असं जो बायडन आणि नरेंद्र मोदी असं टाईप करा, तुम्हाला ते सीन येईल. बायडन जे आहे ते मोदीला पोचवायला बघतो. बायडन जे आहे ते मोदीला वाचवायला बघतो. का मोदीने उजव्या हातामध्ये त्याच ग्लास धरलं. आता ते लाल कलर होता. आता बायडनला माहित होत त्या लाल म्हणजे काय, म्हणून बायडन असणारा मोदीला म्हणत होता की हे ग्लास उजव्या हातात धरायचं नाहीये तर हे ग्लास डाव्या हातामध्ये धरायचं. आता ही प्रथा आहे की दारूचं ग्लास असेल ते उजव्या हातामध्ये धरायचं आणि शरबतचं ग्लास असेल तर डाव्या हातामध्ये धरायचं. म्हणजे तो बायडन मोदीला सांगत होता अरे लोक समजतील तू दारू पितोयस. लोक समजतील तू दारू पितोयस म्हणून ग्लास उजव्या हातातून डाव्या हातात घे. आता त्याला ते समजलं नाही, म्हणतो खी 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 तिथं हसत बसलेला. आता मला सांगा आणि इथल्या असणाऱ्या सनातन हिंदुत्ववाद्यांना विचारतो, हा असा बिंडोक पंतप्रधान आपल्याला चालेल का? की ज्याला एक माणूस समजवायला निघालेला आहे अरे बाबा तुझी बदनामी होईल तू दारू पितोयस म्हणून असं लोकांच्या लक्षात येईल, त्याच्यामुळे तुझा या हातातला ग्लास या हातात घे म्हणजे मग लोकांच्या लक्षात येईल की तू शरबत पितोयस. आता ज्या माणसाला एवढी साधी गोष्ट कळत नाही तू ओरडून सांगतो माई कोण सांग अरे बाबा हे कर आणि मोदी नुसता हसतोय, त्याला असं वाटतं काहीतरी बायडन जोक मारतोय. आणि म्हणून इथल्या सनातनांना मानतो अरे असा बिंडू पंतप्रधान कदाचित आम्हाला देऊ का, चांगला माणूस द्या, भांडणं आपली असती
मतभेद आपले असतील, तुम्ही तुमच्या मतावरती अटल, आम्ही आमच्या मतावरती अटल, पण जगामध्ये पंतप्रधानाच्या निमित्ताने भारताची छेतू तरी होऊ देऊ नका। जगभर गेलं, मला बऱ्याच जणांचे फोन आले, अरे तुमच्या इथं पंतप्रधान झाल्यानंतर त्याला काही एटिकेट्स मॅनर शिकवल्या जातात की नाही? ते म्हटले शिकवल्या जातात ना। मग काय झालं? म्हटलं फरक एवढा झाला, आमच्या इथं शिकवणी जी आहे ती हिंदी मध्ये आहे आणि बायडन जे आहे ते इंग्रजी मध्ये बोलत। आता अशी अवस्था, ज्या देशाचा पंतप्रधान मग ते इंदिरा गांधी असेल की बांगलादेशाच्या युद्धामध्ये आम्ही अमेरिकेने आपलं सातवा आरपार पाठवलं, तर ती अशी म्हणते तू सातवं कशाला पाठवा, दहावंही पाठवून दे पण आम्ही तुम्हाला झुकणार नाही। आणि इथे आपल्याला असणारे एक पंतप्रधान दिसतोय की त्याला संभाषणही करता येत नाही तर नुसतं हसणंच येत आहे अशी असणारी परिस्थिती। इथे थांबत नाही, एक आता एनसीईआरटीची एक बातमी आली होती, वाचली आहे का? कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी किती आहेत हात वरती करा। काय बातमी आली होती? काय बातमी आली होती? कशावरती? कुठल्या पुस्तकात? बरोबर सांग, तो कॉलेजला जात नाही पण त्याला माहिती आहे, जे कॉलेजला जात आहे त्यांना अजिबात माहिती नाही। काका ही बातमी मिळाली, ही बातमी वाचून त्यांना डिग्री मिळत नाही, गाईड वाचलं की डिग्री मिळते, गाईड मध्ये ते नाही आहे। म्हणजे आता भारताच्या ऐवजी भारत, इंडियाच्या ऐवजी आता भारत लिहिण्यात आणा आणि सगळी पुस्तक बदल। आता ही सगळी पुस्तकं बदलणार म्हणजे खर्च किती येणार? ₹40,000 कोटीचा खर्च येणार। कशासाठी? कशासाठी? तर आपल्याला माहिती आहे पगला बाबा असतो, त्या पगल्या बाबाला असं वाटलं की कपडे फार चांगले नाहीत आता मी नांगडा फिरावा, तो कपडे काढतो आणि फिरतो, कारण का तो पकला आहे। आपण काय म्हणतो त्याच्यावरचा ताबा गेलेला आहे आणि मग कोणतरी येऊन त्याला झाकायचा प्रयत्न करतो, कपडे देण्याचा प्रयत्न करतो, त्याला उठवून तो फेकून देतो। आपण त्याला म्हणतो अरे तो पकला आहे, जाऊ द्या, कशाला उगीच त्याच्या नादी लागलाय, आहे तसा त्याला स्वीकार। आता हा मोदी सुद्धा पगला आहे की नाही? अरे संविधानामध्ये भारत दॅट इज इंडिया असं म्हटलेलं आहे, त्यात तू भारत म्हण किंवा इंडिया म्हण एकच आहे। आणि आता हा पगला अख्खी एनसीईआरटीची पुस्तकं बदलायला निघालाय, कारण का ते इंडिया हा शब्द आहे, भारत हा शब्द आला पाहिजे, पण ही रद्द आणि नवीन आलं असे या पगल्याला डोक्यावरती घेऊन फिरणार आहात का? जेवढ्या लवकरात लवकर याला उतरवाल तेवढ्या शास्त्राची तिजोरी वाचेल, नाही तर 40,000 आला
40,000 कोटीला यांनी चुना लावला हे असताना लक्षात घ्या. आता इंडिया हा शब्द अजून कुठं आहे सांगा बरं मला. सावध करतो मी सगळ्यांना. पाचशेची नोट कोणाकोणाकडे आहे? पहिल्यांदा बदला. ती 100 आणि 200 मध्ये क्या नाही तर हा पगला. या नोटाही रद्द करेल आणि भारत नाही म्हणून नवीन छापून घेईल आणि पुन्हा देशाला 90,000 कोटीच्या खाई मध्ये घालेल अशी असणारी परिस्थिती. आता तुम्ही म्हणाले मला कसं कळलं? कागदाचा व्यापारी आहे मी. तेव्हा मला एका परदेशी व्यापाऱ्याचा फोन आला आणि तो म्हटला प्रकाशराव काय झालं तुम्ही कागद का इम्पोर्ट करत नाही? अरे मी म्हटलं भारतामध्ये पाहिजे तेवढा कागद आहे तो इम्पोर्ट कशाला करू मी. नाही नाही शासन इम्पोर्ट करते. म्हटलं शासन इम्पोर्ट करते? म्हटलं याच मध्य प्रदेश मध्ये नेपाळला आपण गेलो तर फार मोठी असणारी फॅक्टरी आहे. म्हैसूरला गेलो तर कागदाची फार मोठी फॅक्टरी आहे कलकत्त्यामध्ये. मला असं वाटलं की कागदाचा तुटवडा झाला असेल म्हणून मोठ्या अधिकाऱ्याला फोन केला केंद्र शासनामधल्या. अरे म्हटलं आपल्याला कागदाचा तुटवडा पडतोय का? म्हणतो प्रकाश आपल्याकडे असणारे एक्सेस कागद आहे तो पाठवायचा कुठं हात मोठा प्रश्न पडलाय. म्हटलं मग चौकशी केल्या जाते त्याच काय? तो म्हटला चौकशी केल्या जाते हे बरोबर आहे पण आपण जो कागद वापरतो तो नाही. मग म्हटलं कुठला? नोटांचा कागद. म्हणजे नोटांचा कागद हा मोठ्या प्रमाणात परदेशातून आपल्याकडे येतो कारण का आपण तो कागद करत नाही. नोटांचा जो कागद आहे ज्याच्यावरती नोट छापल्या जातात तो कागद भारत करत नाही तो परदेशातून आणतो. आता मोठ्या प्रमाणात आणणार म्हणजे नेमकं काय करणार? नवीन नोटा छापल्या जाणार. इंडियाच्या ऐवजी भारत पाहिजे आणि पुन्हा देशाच्या तिजोरीला 90,000 कोटीचा चुना हा पगला लावणार एवढा असताना लक्षात. मी सनातनवाल्यांना विचारतो की तुमचं आमचं भांडण नाही मान्य आहे. मीच तुम्हाला सदा विचारलं होतं की तुम्ही म्हटलं आम्ही नव्यानं सनातन धर्म उभा केलाय. म्हटलं मीच त्याच्यामध्ये विचारणार होतो की या नव्या सनातन धर्मामध्ये तुमचा असणारा शूद्रता आणि अतिशूद्रता आहे का हे सांगा. मी उत्तर दिलं नाही. त्या अर्थी आम्ही मानतो की तुमच्या या नव्या सनातन धर्मामध्ये शूद्रता आणि अतिशूद्रता या समावेश आहे. तेव्हा आपलं भांडण कायम राहणार. पण हे भांडण कायम लावत असताना तुम्ही ज्याला सत्तेवरती बसवलंय तो तुम्हालाही चुना लावतोय आणि आम्हालाही चुना लावतोय अशी असणारी परिस्थिती. तो तुम्हालाही चुना लावतोय आणि आम्हालाही चुना लावतोय आणि देशाची तिजोरी खाली करत चालल्या अशी असणारी परिस्थिती. मी अटल बिहारी वाजपेयी जवळून बघितले
त्यांनी लाल किल्ल्यावर भाषण करताना सुद्धा बघितलेला. जे सनातनवादी आहेत त्यांनाही मी असा सांग की अटल बिहारी वाजपेयी लाल किल्ल्यावर भाषण करत असताना त्यांच्या पाठीमागे दोन बॉडीगार्ड उभे असे, त्यांचे अंगरक्षक उभा असे. ते कदाचित मिलिटरी मध्ये असतील, ते असताना स्पेशल असेल. तुम्ही घरी जाऊन बघा, तुम्हाला दोन बॉडीगार्ड त्यांच्या पाठीमागे दिसतील. आणि मागच्या 3 वर्षाचे मोदींच्या लाल किल्ल्यावरची भाषण बघा, तुम्हाला ते दोन बॉडीगार्ड दिसणारच नाही. कोणीतरी मला सांगा का दिसणार नाही? का दिसणार नाही? मोदी एवढा भित्रट आहे, एवढा भित्रट आहे की तुम्ही अटल बिहारी वाजपेयीच्या पाठीमागचे जे 2 बॉडीगार्ड आहेत ते बघा, अत्यंत देखण्यात उन द्या, अत्यंत देखण्यात नोंद द्या. अटल बिहारी वाजपेयींना त्यांच्या देखणेपणाचा नुंदेपणाचा कधीच भीती वाटली नाही, पण मोदीला त्याच्या पाठीमागचे जे 2 बॉडीगार्ड उभे राहतात, आपण भाषण करत असताना ते दिसतील, ते बॉडीगार्ड दिसतील, उंदा बॉडीगार्ड दिसेल, देखणा बॉडीगार्ड दिसेल, लोक आपल्याला बघण्याच्या ऐवजी त्या बॉडीगार्डला बघत बसतील, म्हणून यांनी काढून. हा पगला जेवढा भित्र आहे, अरे ते 2 बॉडीगार्ड तुझ्या सऱ्या वाचवण्यासाठी आहेत. नियम आहे की पंतप्रधान ज्यावेळेस खुल्यामध्ये उभा राहतो त्यावेळेस एक समोरच्या बाजूने तोंड करून उभा राहतो आणि दुसरा पाठीमागच्या बाजूने उभा करून राहतो, एक पूर्ण त्याचं संरक्षण करतो, एक पाठीमागनं त्याचं असताना संरक्षण करतो. या संरक्षण कर्त्याचा सुद्धा भीती मोदीला वाटायला लागली, हे लक्षात घ्या कि लोक मला सोडून त्याच्याच पाठीमागे जातात आहेत का? आता हे कुणाला वाटत? पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसलेला माणूस, पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसलेला माणूस लोक त्याला बघतील की त्या बॉडीगार्डला बघतील? पण जसं आपण म्हणतो चोराच्या मनामध्ये चांदणं, तसं मोदीच्या मनामध्ये चांदणं आहे की मला बघण्याच्या ऐवजी त्यांना बघतील, म्हणून त्यांनी त्यांनाच काढून टाकलं आणि टीव्हीवरती दिसणार नाही अशीच फ्रेम उभी केली. तुम्ही बघा, हे पागलपण नाही तर काही, हा वेडेपणा नाही तर काही. एक पंतप्रधान आपण असणार असाच, 2 पंतप्रधान आपण असणार, एक इंदिरा गांधी आणि दुसरा राहुल गांधी, सॉरी राजीव गांधी. सिक्युरिटीच्या गलथातपणामुळे गेले. अरे बाबा तू तरी जाऊ नको, आम्हाला तुझा हुतात्मा करायचा नाही, तू जगला पाहिजेस असं आम्हाला वाटतंय, आणि म्हणून 2 नाही 4 उभे कर आणि स्वतःच सुरक्षितता करून घे. अशी ही जी पकली माणसं ज्यावेळेस सत्तेमध्ये बसतात त्यांना वेगवेगळं स्वप्न पडते.
आता आरएसएस वाले बघत असाल, बीजेपी वाले बघत असाल, एक रट लावत बसलेले आहेत. काय रट लावत बसलेले आहेत? की मोदी आता जगाचे नेते झाले. मोदी आता जगाचे नेते झालेले आहेत असं आरएसएस वाले बोलतात आहेत की नाही? बीजेपी वाले बोलतात आहेत की नाही? आहे की नाही? पण हे जगाचे नेते करायला, तुम्ही जो टॅक्स भरताय त्याच्यापैकी किती खर्च झाला हा माहिती आहे? आणि मोदी हा जगाचा नेता झाला हा कधीपासून सुरुवात झाला? तर दिल्लीच्या G20 समिट नंतर. जगाचं 4 दिवस दिल्ली बंद, अनेक आंतरराष्ट्रीय नेते येऊन गेले पण दिल्ली कधी बंद झाली नाही. पण या महाभागाने मी जगाचा नेता आहे आणि इथली दिल्ली 4 दिवस बंद करून ठेवू शकतो हे दाखवून दिलं. त्या G20 ची कॉन्फरन्स भरवण्यासाठी, समिट भरवण्यासाठी खर्च किती आला? खर्च किती आला? वर्तमानपत्रातून घेऊन गेला, किती आला? 1,13,000 कोटी आला. किती? किती? अरे बोलायला तुम्ही लोकांना असतंय जे काही मोदी येऊन तुम्हाला पकडून घेऊन जाणार आहे का? किती खर्च झाला? आता कोणाचं गणित चांगलं आहे सांगा बरं, मला हात वरती करा. कोणाचं गणित चांगलं आहे? अरे कॉलेजमध्ये जाताना मग गणित थोडस चांगलं तर 10वीत पास झालात म्हणजे गणित घेऊनच पास झालात ना? मग हात वरती करायला असतंय कशाला? की आपलं गणित सोडून ना 10वी पास झालात की काय? की कोणाला तरी बसवलं तर आणि पास झालात असंही आहे का? तेही सांगा. घरी गेलात तर ते अँड्रॉइड फोनवरती दारिद्र रेषाची कुटुंब किती आहेत हे तुम्हाला मिळेल. दारिद्र रेषाची कुटुंब किती आहेत ही तुम्हाला मिळतील. 1,13,000 कोटी. या दारिद्र्य कुटुंबामध्ये वाटली तर किती येतील एवढा फक्त गणित बघा. चांगलंय तुम्ही करताय, झाल्यानंतर मला फक्त आकडा सांगा किती होतोय तो. म्हणजे तिजोरीतले 1,13,000 खर्च केले कशासाठी? ते एकाच गोष्टीसाठी. मोदी हा जगाचा नेता आहे आणि या जगाच्या नेत्याचं फजेती कोणी केली त्याच समिटमध्ये तर बायडननी करून फजेती करून टाकली की ह्याला एका बाजूला इंग्रजी येत नाही आणि दुसऱ्या बाजूला दारूचा हात उच्च हातामध्ये धरायचं हेही याला माहिती नाही. फजिती झाली की न झाली? जगासमोर ती फजिती झाली. अशी फजिती करणारा पंतप्रधान पाहिजे तरी कशाला? मी आजच सकाळी बातमी ऐकली. काय बातमी ऐकली? पाकिस्तान वरन BSF वरती असताना गोळ्या झाडण्यात आल्या आणि 2 जवान त्या ठिकाणी शहीद. आज पाकिस्तानची परिस्थिती काय आहे मला सांग. आज पाकिस्तानची परिस्थिती काय आहे? अ
राजस्थानची परिस्थिती काही आहे, ज्या देशाकडे खाया पियाला नाही, लोकांकडे नाही, भिका मागायला लागलेला आहे, असा असणारा देश या 56 इंच छात्याच्या छाताड्यावरती नाचायला लागलाय, हा नालायकपणा आपण किती दिवस सहन करायचा? हा किती दिवस सहन करायचा? आर्मीवाले मला म्हणतात प्रकाशराव 4 तासाची गरज आहे. मी म्हटलं फक्त 4 तास? ते म्हटले भुके कंगाल आहेत, भुके कंगाल आहेत, त्यांच्याकडे गोळ्याही नाही, बारूदही नाही, काही नाही. 4 तास लागतील आम्हाला कराचीला पोचायला आणि इस्लामाबादला पोचायला. फक्त होय म्हणायला सांगा, आम्ही मारतून पुन्हा येतो. काही आमचं जा पाकिस्तान पाहिजे तेव्हा तुमच्या 11 जवानांना शहीद करतोय आणि तुम्ही एक तरी पाकिस्तानचा जवान शहीद केलात का याचं सांगा. फुलमामा 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 नुसतं लावलेलं आहे. आणि हेही जाणीवपूर्वक मोदीने केलं हा माझा आरोप आहे. आम्ही 90 मध्ये UP मध्ये प्रचाराला जायचो खासदार. संध्याकाळी 7 वाजले की जो कॉन्वॉय आपण ऐकला नाही का, पुलवामा मध्ये कॉन्वॉय मधली एक गाडी उडाली. साडेसहा वाजेपर्यंत आम्ही UP मध्ये निघालो तर आम्हाला असणारा कॉन्वॉय लागायचा. पण 7 वाजता आम्ही उत्तर प्रदेश निघालो तर कॉन्वॉय लागायचा. त्या कॉन्वॉय मध्ये फक्त 10 गाड्या असायच्या. एकदा सहारनपूरवरनं दिल्लीला मी जात होतो, मी 11वा होतो, त्या पोलीसवाल्याला तुमच्याच प्रमाणे म्हटलं अरे थोडस लेन देन दे, मी या पहिल्या कॉन्वॉय मध्ये जातो. तो म्हटला साहेब आप नहीं जा सकते, आप कोई भी हो. अरे म्हटलं मी खासदार आहे, 11वी गाडी घे, काय त्याच्यामध्ये फरक पडतो? तो म्हटला प्राइम मिनिस्टर भी आया तो 11वी गाडी नहीं जाए कि सिर्फ 10 ही जाए. आता म्हटलं हा जिद्दीला पटलाय, म्हटलं तर सोडून द्या. 1 तास तिथे थांबावं लागतं. एक कॉन्वॉय गेला की कर का, एक कॉन्वॉय गेला की दुसरे कॉन्वॉय येत नाही तोपर्यंत पोलीस मिळत नाही. त्याला आपला 1 तास फुकट जाईल. आणि मग ते मी ह्याला म्हटलं 11वी गाडी गेली असती तर काय फरक पडला असता? म्हटलं साहेब ही जी माझी रेंज आहे ना बंदुकीची AK-47 ची, ही 5 गाड्यांपर्यंत आणि जी पुढची गाडी जाते आणि पाठीमागे तू बसतो ना त्याची रेंज 5 गाड्यांची. जेव्हा तुम्हाला सुरक्षित घ्यायचं असेल तर पुढची पोलिसाची गाडी आणि पाठीमागे पोलिसाची गाडी ही फक्त 10 गाड्यांना सुरक्षितता देऊ शकते, 11व्या गाडीला देऊ शकत नाही. ते 11व्या गाडीला देऊ शकत नाही. ते तिथल्या असणाऱ्या त्या साध्या सब इन्स्पेक्टरला माहित होत, हे साध्या त्या सब इन्स्पेक्टरला माहित होत, त्या आर्मीच्या मिलिटरीमॅनला माहित नसेल का? तुम्ही 80 गाड्या पाठवल्या, मोदी याचा असणारा प्रश्न द्या कि ज्यांनी पाठवल्या त्याची चौकशी केलीत का? मिलिटरीतला सुद्धा नियम आहे कि 10 गाड्यांच्या वरती एक कॉन्वॉय त्या ठिकाणी नसतो. आर्मीमॅन असेल त्याला तुम्ही विचार, आर्मीमॅन असेल त्याला तुम्ही विचारा, त्याला शिकवल्या जात. आणि इथे 80 कॉन्वॉय गेला, एक तरी आर्मी मधला ऑफिसर हा सस्पेंड झालाय, हे तुम्ही ऐकलत का? उलट ज्यांनी 80
कॉन्वॉय 80 गाड्यांचा कॉन्वॉय सोडला त्याला सरळ प्रमोशन देऊन टाकला अशी परिस्थिती. भावनात्मक मोदी जे सगळं उभं करायला मागतोय त्याला आता आपण प्रश्न विचारला पाहिजे. अरे बाबा ज्यांनी 80 सोडल्या आणि तिथे असणारा सोल्जर्स गेले त्या सोडणाऱ्यावरती चौकशी का केली नाही ते सांग. नियमाचं उल्लंघन झालं की नाही हे त्याच्यातलं असणार सांग. मित्रो सगळ्यात चोरामधला सगळ्यात वाईट चोर कोण मला सांगा. चोरांमधला सगळ्यात वाईट चोर कोण मला सांगा. अरे चोरांमधला मी विचारतोय. बोलट्या चोर हा सगळ्यात बाबा वाईट चोर आहे. बोलट्या चोर हा जो आहे हा सगळ्यात वाईट चोर आहे. का घरामध्ये कधी घुसतो चोऱ्या करतो आपल्यालाच पत्त्या लागत नाही. तसं मोदी तुमच्या घरामध्ये शिरलाय तुमचीच चोरी करतोय या भुलट्या चोरापासून सावध राहा एवढं आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम जय भारत जय आदिवासी.